येवला तालुक्यातील अंधरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. संस्थेचे संचालक राजेंद्र सोनवणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर संचालक आकाश सोनवणे हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसंच आकाश सोनवणे यांच्या हस्ते शिक्षण व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. केजी ते आठवीच्या 101 विद्यार्थ्यांनी राधा तसंच श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. तसेच शाळेतील शिक्षिका सुष्मिता देशमुख, पूनम घोंगाणे, निलिमा देशमुख व हरी सोमासे यांनी यावेळी भक्तिगीते गवळण सादर केली. इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी अझहर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली अच्युतम केशवम हे भक्तिगीत सादर केलं. शिक्षिका माधुरी माळी तसंच अर्चना एंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 4वीच्या विद्यार्थिनींनी कृष्ण जन्मला या गाण्यावर नृत्य सादर केलं. विद्यार्थ्यांनी दांडिया, टाळ, ढोल ताशावर यावेळी चांगले स्थिरकले तर शिक्षक अमोल आहरे यांनी श्रीकृष्णाच्या बालपणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसंच प्रमुख पाहुणे यांनी येवला नगरपालिका इथे झालेल्या आझादीका अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धेतील विविध विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले. इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी एकामागे एक असे 3 थर रचून प्रयत्न केले. यात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्यात यश आले. या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीस देण्यात आले तर कार्यक्रमाला शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राध्यापक संदीप बोठे, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, गणेश सोनवणे, सचिन बोठरे, अमजद अन्सारी, गौरव सेंदाणे, मनीष सेंदाणे, अजिम पटेल, जयप्रकाश पागुल, सुनीता बडे, वैशाली पागुल, निलिमा देशमुख, आलिया खान, सुष्मिता देशमुख, राजश्री झांबरे, अनिता लाचुरे, स्मिता खैरनार, प्रिया भागवत, निदा फारुकी सह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका चेतना माकुणे यांनी केले तर दीपक खैरनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भोपळे येवला. स्टार 24 फास्ट न्यूज.